ओमिक्रॉनमुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये सध्या लॉकडाऊनचं संकट आहे. विमानतळांवर बंदी घातली आहे, त्यामुळे एक प्रकारे गोंधळाचं वातावरण सध्या दक्षिण आफ्रिकेत निर्माण झालंय. दक्षिण आफ्रिकेतली अर्थव्यवस्था आता कोलमडण्याची भीती व्यक्त होतीये. दक्षिण आफ्रिकेतल्या ओमिक्रॉननं जगाचं टेन्शन वाढवलेलं आहे आणि दक्षिण आफ्रिकेत आता या व्हेरियंटमुळे लॉकडाऊनचं पुन्हा एकदा मोठं संकट उभं ठाकलंय. नुकतंच कोरोनामधून आता बाहेर पडत असलेल्या सर्व अर्थव्यवस्था आता ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा डोकेदुखी वाढली आहे. या व्हेरियंटमुळे अनेक देशांनी दक्षिण आफ्रिकेवर निर्बंध आणलेले आहेत आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेतल्या विमानसेवेवर याचा परिणाम झालेला आहे. कडक लॉकडाऊनची भीती आता दक्षिण आफ्रिकेतल्या रहिवाशांना सतावतीये आणि इथल्या विमानांवर बंदी घालण्यात आल्यामुळे विमानतळावर एक प्रकारे गोंधळाचं वातावरण आहे आणि त्यामुळे इथली अर्थव्यवस्था सुद्धा आता कोलमडण्याची भीती व्यक्त करण्यात येते. आई भवानीचा गजर म्हणजे नव्या व्हेरियंटमुळे भारतानं हाय रिस्क कॅटेगरीतल्या देशांवर कठोर निर्बंध लादलेत आणि या देशामधून आले तर प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट ही करावी लागणार आहे. 7 दिवसानंतर पुन्हा टेस्ट करावी लागेल आणि ती निगेटिव्ह आली तर पुढचे 7 दिवस त्यांना काहीशी सवलत देण्यात येईल. एकूण 12 देशांवर निर्बंध लादलेले आहेत आणि इतर देशामधून आलेल्यांना सुद्धा 7 दिवस स्वतःची काळजीही घ्यावी लागणार आहे. ओमिक्रॉनचा धोका हा लक्षात घेता केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना एक पत्र लिहिलं आहे आणि आंतरराष्ट्रीय विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची टेस्टिंग ही आवश्यक असल्याचं या पत्रात म्हटलेलं आहे. आरटीपीसीआर टेस्ट वाढवण्याच्या सूचना सुद्धा करण्यात आल्या. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे जगभरामध्ये पुन्हा एकदा हे सगळं भीतीचं सावट पसरलेलं असताना टीम इंडियाचा आगामी दक्षिण आफ्रिका दौरा आता धोक्यात येताना दिसतोय. 17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेमध्ये मॅच खेळवण्यात येणार आहे. दरम्यान यासाठी भारताचा असंघ हा सिनियर संघापूर्वीच तिथे पोहोचलेला आहे. ओमिक्रॉनमुळे लसीचा प्रभाव कमी होणार असल्याची चिंता एम्सचे प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. स्पाइक प्रोटीन विरोधात शरीरातल्या अँटीबॉडीज काम करतात. ओमिक्रॉनच्या स्पाइक प्रोटीनमध्ये जवळपास 30 बदल झालेले आहेत आणि त्यामुळे अँटीबॉडीज निष्प्रभ ठरू शकतात अशी भीती डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. ओमिक्रॉनचा प्रसार हा जगभरामध्ये झपाट्यानं होतोय. नेदरलँडमध्ये याचे 13 रुग्ण आता आढळलेत आणि ॲम्स्टरडॅममधून आलेल्या 2 विमानांमधल्या प्रवाशांपैकी 61 जण कोरोना बाधित आढळलेत. यामध्ये 13 जणांना ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. या सर्व रुग्णांना आता विलगीकरणामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. तर जर्मनी आणि इटलीमध्ये ओमिक्रॉनचा प्रसार होतोय, त्यामुळे आफ्रिकेतल्या प्रवाशांवर बंदी घालणाऱ्या देशांची संख्या वाढतीय. आतापर्यंत 9 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळलेले आहेत. ओमिक्रॉन व्हेरियंटच्या भीतीमुळे नॉर्थ आफ्रिकेतल्या मोरक्को देशानं 2 आठवड्यांसाठी परदेशातून येणारी विमानसेवा बंद केली आहे. मोरक्कोमध्ये ओमिक्रॉनचा हा प्रसार रोखण्यासाठी ही पावलं उचलण्यात आली आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आढळल्यानं ही खबरदारी घेण्यात आली आहे. अमेरिकेतल्या बायडन प्रशासनाचे मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉक्टर अँथनी फाउचींनी ओमिक्रॉन व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ओमिक्रॉन व्हेरियंटला हलक्यात घेऊ नका, ओमिक्रॉन वेगानं पसरू शकतो असं मत फाउचींनी व्यक्त केलंय आणि ओमिक्रॉन वेगानं पसरला तर पुन्हा लॉकडाऊनची वेळ येऊ शकते असंही फाउचींनी म्हटलंय. छत्रपतींचा विचार म्हणजे